नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 25 फेब्रुवारी 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 25 फेब्रुवारी संबंधित महत्त्वाचे कंटेंटचे प्रश्न पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, अहमदाबाद मधील प्रसिद्ध व जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले आहे, या स्टेडियमचे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नरेंद्र मोदी। नुकतंच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जगातील सर्वात मोठ्या व अत्याधुनिक अशा नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन केलेलं आहे। गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियम, अगोदर याचं नाव मोटेरा स्टेडियम होतं, त्यानंतर याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता याचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलेलं आहे। हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून 1,10,000 प्रेक्षकांना बसण्याची क्षमता असलेलं स्टेडियम आहे। या स्टेडियममध्ये ड्रेनेजची सिस्टीम देखील चांगली आहे, जी 30 मिनिटांमध्ये खेळपट्टी कोरडी करू शकते। तसंच या स्टेडियममध्ये 11 खेळपट्ट्या असून त्यातील 6 लाल मातीने बनवलेले आहेत, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, नरेंद्र मोदी स्टेडियम। हे आहे ते नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी असलेलं आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी। पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये देशव्यापी लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य 3.0 शुभारंभ केला आहे। हे मिशन किंवा मिशन इंद्रधनुष्य हे अभियान कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2014। 2014 मध्ये हे मिशन इंद्रधनुष्य नावाचं अभियान लॉन्च करण्यात आलं होतं आणि 0 ते 2 वयोगटातील बालके व गरोदर माता यांचं लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं याची सुरुवात केली होती आणि या मोहिमेअंतर्गत जन्मल्यानंतर अनिवार्य असणारी मात्र अद्यापर्यंत न दिलेल्या पोलिओ, गोवर यासारख्या अनेक आजारांसह BCG, रोटा व्हायरस, OPV, MR अशा लसी देण्याचं काम करण्यात येत आहे। आणि नुकतंच 23 फेब्रुवारी 2021 या दिवशी हे मिशन इंद्रधनुष्य 3.0 भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सुरू केलेले किंवा शुभारंभ केलेला आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, HSBC ने भारताचा पुढील आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? HSBC काय? तर HSBC ही एक ब्रिटिश मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक व फायनान्शियल सर्व्हिसेस होल्डिंग कंपनी आहे। हिची स्थापना 1865 झाली असून मुख्यालय आहे लंडन या ठिकाणी, आणि याच HSBC ने भारताचा पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2021-22 मध्ये विकास दर हा 11.2% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, DRDO ने नुकतेच खालीलपैकी कोटे VLSRSAM चे यशस्वी परीक्षण केले आहे। या VLSRSAM चा लॉन्ग फॉर्म आहे व्हेइकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल। हा या VLSRSAM चा लॉन्ग फॉर्म असून याची चाचणी नुकतीच DRDO ने किंवा याचं परीक्षण नुकतंच DRDO ने ओडिशातील चांदीपूर येथे असलेल्या परीक्षण तळावरून केलेलं आहे, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, ओडिशा। तसंच DRDO ने विकसित केलेली ही VLSRSAM ही एक प्रगत अशी हवाई रक्षा प्रणाली आहे आणि हिची मारक क्षमता आहे जवळपास 40 किलोमीटर एवढी, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, ओडिशा। ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDO ने विकसित केलेली आहे। मग DRDO चा लॉन्ग फॉर्म काय होतो? तर DRDO चा लॉन्ग फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। स्थापना झालेली आहे 1958 या वर्षामध्ये, मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जी सतीश रेड्डी। आणि याचं परीक्षण ओडिशामध्ये घेतलेलं आहे, मॅपमध्ये बघा इथे आहे ओडिशा, हा आहे ओडिशा। ओडिशाची निर्मिती झाली होती 1936, राजधानी आहे भुवनेश्वर, राज्यपाल आहेत गणेशी लाल, मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक। या ओडिशाच्या विधानसभेमध्ये 147 सदस्य असून 21 सदस्य लोकसभेमध्ये आणि 10 सदस्य या ओडिशामधून राज्यसभेवर निवडून दिले जातात। क्षेत्रफळानुसार ओडिशाचा भारतामध्ये 8वा आणि लोकसंख्येनुसार 11वा क्रमांक आहे। सीमा झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व छत्तीसगढ संलग्न असून हिराकूड धरण याच ओडिशामध्ये 1950 या वर्षामध्ये महानदीवर बांधण्यात आलेलं आहे। राज्य फूल आहे बुरांश, राज्य पक्षी आहे हिमालय मोनाल, राज्य प्राणी आहे सांबर, राज्य वृक्ष आहे बुरांश, प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ओडिसी आणि प्रमुख नदी आहे महानदी। तसंच याच ओडिशाबद्दल इतरही काही महत्वाचे करंट अफेअर्सशी संबंधित मुद्दे आहेत ते पण आपण इथे थोडक्यात पाहूयात। याच ओडिशामध्ये इंटरनॅशनल सँड फेस्टिवल आयोजित करण्यात येतं, त्यानंतर गरिमा योजना, कालिया योजना, मो प्रतिभा योजना, मो जीवन योजना याच
ओडिशा सरकार ने सुरू केल्या होत्या। चिल्का लेक याच ओडिशा मध्ये आहे। पिवळा कासव काही दिवसापूर्वी याच ओडिशा मध्ये आढळला होता आणि हा भारतातील पहिला पिवळा कासव होता। तसंच भारतातील पहिलं फायर पार्क याच ओडिशा मध्ये भुवनेश्वर या ठिकाणी उभारण्यात येत आहे। बरहामपूर या ठिकाणी नुकतंच रामलिंगेश्वर पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। हे बरहामपूर किंवा हे रामलिंगेश्वर पार्क देखील याच ओडिशा मध्ये आहे। कोरोना योद्ध्यांसाठी एक स्मारक उभारण्याची घोषणा देखील याच ओडिशा सरकारने केलेली आहे। हे स्मारक भुवनेश्वर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। भारतातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम याच ओडिशामधील राउरकेला या ठिकाणी उभारण्यात येत आहे। आणि 2023 मध्ये होणारा पुरुषांचा हॉकी विश्वकप याच ओडिशामध्ये राउरकेला आणि भुवनेश्वर या दोन शहरांमध्ये होणार आहे। तसंच भारतातील पहिलं थंडरस्टॉर्म रिसर्च टेस्ट बेड याच ओडिशामधील बालासोर या ठिकाणी उभारण्यात येत आहे। बालासोर या ठिकाणी आणि अपंग व्यक्तींसोबत लग्न करणाऱ्या सामान्य व्यक्तीला 2.5 लाख रुपये देण्याची घोषणा देखील याच ओडिशा सरकारने केलेली आहे। आणि युनिसेफच्या मदतीने याच ओडिशामध्ये एक करिअर पोर्टल देखील काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आलं होतं। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 फेब्रुवारी। 24 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो। केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम बोर्डच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी तसंच संबंधित अधिकाऱ्यांना आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करणे व दरवर्षी उत्पादन क्षेत्रातील वस्तूंच्या भ्रष्टाचाराची तपासणी करणे या उद्देशाने दरवर्षी हा 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलाचे डॅमेज कंट्रोल सिम्युलेटर उभारण्यात येत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोर्ट ब्लेअर आहे अंदमान व निकोबारची राजधानी। आणि याच पोर्ट ब्लेअर या ठिकाणी भारतीय नौदलाचं डॅमेज कंट्रोल सिम्युलेटर उभारलं जाणार आहे। याची स्थापना गोवा शिपयार्ड लिमिटेड करणार असून हे नौदल कर्मचाऱ्यांना युद्ध नौकेवरील नुकसानीसंबंधी व्यवस्थापनात प्रशिक्षण देण्याचं कार्य करणार आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पोर्ट ब्लेअर आहे अंदमान व निकोबारची राजधानी। मॅपमध्ये बघा, इथे आहे अंदमान व निकोबार द्वीप समूह। हा भारताच्या आग्नेयेल असलेला एक युनियन टेरिटरी आहे। राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आणि सध्या लेफ्टनंट गव्हर्नर आहेत लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग। यात अंदमान व निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचं शेवटचं टोक आहे। आणि अंदमान निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती। यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला तेव्हा अंदमानात पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असं म्हटलं जात होतं। पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या युवा भारत द हिरोज ऑफ टुडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवी सिंग भारती। देवी सिंग भारती हे भारताचे चित्रपट निर्माते व उद्योगपती आहेत आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे युवा भारत द हिरोज ऑफ टुडे या नावाचं। आणि या पुस्तकामध्ये त्यांनी 60 पेक्षा जास्त प्रसिद्ध युवकांच्या जीवन प्रवासाचं वर्णन केलेलं आहे। यामध्ये प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव, भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू, ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा व त्रिपुराचे सीएम बिप्लब देव यांचा देखील समावेश आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने जागतिक बँकेसोबत 68 मिलियन डॉलरच्या योजनेबाबतचा एक करार केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागालँड। नुकतंच नागालँड या राज्याने जागतिक बँकेसोबत 68 मिलियन डॉलरच्या योजनेबाबतचा एक करार केलेला आहे। या योजनेचं नाव आहे नागालँड ॲडव्हान्सिंग क्लासरूम टीचिंग अँड रिसोर्सेस। नागालँड ॲडव्हान्सिंग क्लासरूम टीचिंग अँड रिसोर्सेस हे या योजनेचं नाव आहे। आणि या योजनेसाठी नुकतंच नागालँड या राज्याने जागतिक बँकेसोबत 68 मिलियन डॉलरच्या कर्जाबाबतचा एक करार केलेला आहे। आणि या माध्यमातून नागालँडच्या निवडक शाळांमध्ये शिक्षणाची स्थिती सुधारून राज्याच्या शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचं काम करण्यात येणार आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 नागालँड। हा करार नागालँडने जागतिक बँकेसोबत केलेला आहे। अगोदर आपण जागतिक बँकेबद्दल माहिती पाहूया। जागतिक बँकेलाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं। ह्याची स्थापना झालेली आहे जुलै 1944 ला। मुख्यालय आहे वॉशिंग्टन डीसीला। सध्याचे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास। CFO आहेत भारताचे अंशुला कांत। आणि मोटो आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी। नागालँड मॅपमध्ये बघा, इथे आहे नागालँड। नागालँडची निर्मिती झाली होती 1 डिसेंबर 1963 ला। राजधानी आहे कोहिमा। राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि मुख्यमंत्री आहेत निफ्यू रिओ। या नागालँडच्या विधानसभेमध्ये 60 सदस्य असून नागालँडमधून लोकसभेवर एक आणि राज्यसभेवर देखील 1 सदस्य निवडून दिला जातो। सीमा आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर व म्यानमारशी संलग्न असून प्रमुख भाषा आहेत अँग्मी आणि चांग।
प्रमुख उद्योग आहेत शेती, हातमाग व विणकाम आणि प्रमुख पिके आहेत तांदूळ, डाळ, ऊस आणि कापूस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतीच स्वामित्व नावाची योजना सुरू केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यूपी किंवा उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने नुकतीच ही स्वामित्व नावाची योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या जमिनीवर गरीब कुटुंबे वास्तव्यास आहेत ती जमीन जर आरक्षित किंवा विवादित नसेल तर ती जमीन संबंधित गरीब व्यक्तीच्या नावावर करण्यात येणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, यूपी. यूपी मॅपमध्ये बघा, इथे आहे उत्तर प्रदेश, राजधानी आहे लखनौ, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. या उत्तर प्रदेशचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार चौथा आणि लोकसंख्येनुसार पहिला क्रमांक आहे. सीमा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड व नेपाळशी संलग्न असून प्रमुख नद्या आहेत गंगा, यमुना, बेतवा, केन, चंबळ, घागरा, सोमवती आणि सोन. याच उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसापूर्वीच प्रवासी राहत मित्र नावाचं एक ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं होतं प्रवासी रोजगारांसाठी. त्यानंतर मिशन वृक्षारोपण याच यूपीचं आहे. आयुष कवच नावाचं ऍप याच उत्तर प्रदेशने लॉन्च केलं होतं. कन्या सुमंगल योजना याच यूपीची आहे. मुघल संग्रहालय जे आग्रा या ठिकाणी निर्माणाधीन असलेलं संग्रहालय आहे याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय करण्याची घोषणा याच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री निराश्रित गाय भागीदारी योजना याच यूपीची आहे आणि या योजनेअंतर्गत कुपोषित मुलांच्या कुटुंबियांना गाय भेट देण्यात येणार आहे. मनरेगा योजनेअंतर्गत श्रमिकांना रोजगार देण्यामध्ये हेच यूपी राज्य भारतामध्ये सर्वोत्तम राज्य ठरलेलं आहे. यू राईज नावाचं पोर्टल याच यूपीने सुरू केलं होतं. 1 कोटी, 2 कोटी आणि 3 कोटी कोविड 19 चाचण्या पूर्ण करणारं हे यूपी भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यानंतर याच यूपीमध्ये मिशन शक्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. भारतीय पर्यटन सांख्यिकी 2020 नुसार हेच यूपी राज्य भारतामध्ये देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. सेत सिटी प्रोजेक्ट याच राज्याचं आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मानव तस्करी विरोधी पोलीस स्टेशन उभारण्याची घोषणा याच यूपीने केली होती. भारतातील पहिलं हत्ती रुग्णालय याच यूपीमध्ये मथुरा या ठिकाणी आहे. त्यानंतर भारतातील पहिलं लेदर पार्क याच यूपीमध्ये कानपूर जवळ असलेल्या रमईपूर या ठिकाणी उभारण्यात येत आहे. त्यानंतर पंतप्रधान आवास योजना नागरी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये हेच यूपी राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश ही राज्य राहिलेली आहेत. जमिनीबाबत होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी प्रत्येक जमिनीला 16 अंकी एक युनिक आयडी क्रमांक देण्याची घोषणा किंवा देण्याची योजना याच यूपीने सुरू केलेली आहे. अभ्युदय योजना याच यूपी सरकारने सुरू केलेली आहे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्यासाठी. त्यानंतर 2021 प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये ह्याच यूपी राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये शीख गुरूंचा इतिहास समाविष्ट करण्याची घोषणा देखील याच यूपीने केलेली आहे. तसंच जमीन विवाद संपवण्यासाठी वरासत नावाचं अभियान देखील याच यूपी सरकारने सुरू केलेलं आहे. आता आपण कालच्या व्हिडिओमधले प्रश्न क्विकली रिवाइज करूयात. पहिला प्रश्न होता, नुकताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले व्ही नारायण स्वामी कोणत्या राज्य किंवा युनियन टेरिटरीचे मुख्यमंत्री होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुदुच्चेरी. दुसरे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोठे आयोजित करण्यात येणार आहेत? तर हे कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. पूर्वोत्तर भारतातील पहिले कौशल्य विद्यापीठ कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम. ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचं विजेतेपद कोणी जिंकलं? हे जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक 3, नोक जोकोविचने. कोणत्या राज्याच्या विधानसभेत नुकतेच तब्बल 58 वर्षानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागालँड. भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत नुकताच $5 कोटी संरक्षण करार केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मालदीव. खालीलपैकी कोणते राज्य देशात पहिले पेपरलेस बजेट सादर करणारे राज्य ठरले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यूपी. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावण्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते राज्य देशपातळीवर पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. त्यानंतर 10वा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या कालावधीत पुणे इंटरनॅशनल सेंटर व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2021 परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, February 26 to February 28. हे होते आपले कालच्या व्हिडिओमधले प्रश्न. तसंच हा प्रश्न तुम्हाला विचारला होता, प्रश्न होता खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
ऑप्शन्स आहेत 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. आता आपण आपले जीके बुस्टर पाहूयात. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे 5 जीके बुस्टर विचारले होते. त्यातला पहिला होता महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसूबाई. कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर आहे. उंची आहे जवळपास 1646 मीटर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर हे ठिकाण आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्गमध्ये तालुका आहे सावंतवाडी. या ठिकाणी हे आंबोली हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे. तर हा गोदावरी नदीचा उगम जो आहे तो नाशिकजवळ, नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर आहे किंवा याच गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखलं जातं. त्यानंतर आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे रायगड, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. आणि नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे. तर नायगाव अभयारण्य जे आहे ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे. आणि हे कुठे आहे तर हे आहे बीडमध्ये, पाटोदा तालुक्यामध्ये. पाटोदा तालुक्यामध्ये हे नायगाव पक्षी अभयारण्य आहे आणि हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. हे होते आपले लास्ट व्हिडिओमधले 5 जीके बुस्टर. आता आजचे 5 जीके बुस्टर याचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. पहिलं आहे आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसले आहे. खालीलपैकी कोणास भारताचा पहिला व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आणि नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिला जातो. याचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. सोबतच या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आपलं आजचं या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे 1000 लाईक्स. तुम्हाला या व्हिडिओला 1000 लाईक्स पूर्ण करायच्या आहेत. आता आपण अनअकॅडमीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. अनअकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. आणि अनअकॅडमीने नुकतीच हिस्ट्री व पॉलिटीची एमपीएससाठी एक विशेष बॅच सुरू केलेली आहे 17 फेब्रुवारी 2021 पासून. तसंच याच अनअकॅडमीने मिशन वर्दी नावाची पोलीस भरतीची बॅच 19 फेब्रुवारी या दिवसापासून लॉन्च केलेली आहे. या दोन्ही बॅचच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या बॅच जॉईन करू शकता. हे आहे त्या बॅचचं फी स्ट्रक्चर. यामध्ये तुम्ही आपला हा कोड वापरून ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळू शकता. हा डिस्काउंट फक्त 1 मार्च 2021 पर्यंत आहे. त्यानंतर 10 ऐवजी 5% एवढा डिस्काउंट करण्यात येणार आहे. त्यामुळे जर जॉईन करत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता.